भारताला स्वातंत्र्य मिळून आज 73 वर्ष उलटली. मात्र दुर्दैवानं आजही कृषी प्रधान म्हणून मिरवणाऱ्या या भारत देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची मालिका अजूनही तशीच सुरू आहे. तसं बघितलं गेलं तर या देशातील पंतप्रधानापासून या देशातील मोठमोठे नेते मंडळी, राजकीय मंडळी हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन विविध योजनांचा पाऊस या शेतकऱ्यावर करत असतात. मात्र चुकीची आर्थिक ध्येयधोरणे, शेतकऱ्यांकडे असलेला माहितीचा अभाव आणि देशात चालणारा भ्रष्टाचार प्रामुख्यानं या तीन कारणांमुळे शेतकऱ्यांपर्यंत त्या योजनेचा लाभ पूर्णतः शेतकऱ्यांना मिळत नसतो. आणि म्हणूनच आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या, शिक्केमार्फतही झाली. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या योजनांचा किती लाभ मिळतोय हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी एमसीएन न्यूज आता गावाकडे वळाले. सध्या आम्ही आलोय फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये आणि हा रस्ता आपण समोर बघत आहात की कशा प्रकारे हा रस्ता संपूर्ण उकरून ठेवलेला आपल्याला दिसतोय. मारसावळी ते पिरबावडा असा हा रस्ता आहे. आपण पिरबावड्याच्या गावाला जात आहोत. गेल्या 6 महिन्यापासून हा रस्ता असा उकरून ठेवलाय आणि कामगारांचं काम अतिशय संत गतीने या ठिकाणी सुरू आहे. याऐवजी हेच काम जर टप्प्याटप्प्यात केलं असतं तर इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की ग्रामीण भागातील लोकांना आपल्या शेतीच्या कामामुळे सध्या या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरजच नाहीये. मुळात आपला अधिकार त्यांना माहितीच नाहीये आणि म्हणून ते याबद्दल कुठलाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत नाहीये. मात्र त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज एमसीएन न्यूज त्या ग्रामस्थामध्ये जाणार आहे. चला तर मग सुरू करूया या पिरबावडा गावातील ग्राम संसदेपासून. सध्या अडगळीच्या खोलीसारखी आपल्याला दिसत असणारी ही अवस्था, हे दृश्य आहे ग्राम संसदेच्या प्रतीक्षा कक्षाचे. अर्थातच ज्यांना व्यक्तींना ग्राम संसदेत काम आहे अशा व्यक्तींनी कोठे थांबावं तर या अडगळीच्या ठिकाणी थांबावं. येथील पुरुष आणि महिला शौचालयाचे चित्र आपण बघत आहोत. ग्राम संसदेच्या बाहेरच हगणदारी मुक्ता मोठा बोर्ड दिसतो. येथील पुरुष आणि महिला शौचालयाचे हे चित्र आपण बघत आहोत. सुरुवातीलाच हगणदारी मुक्ती मोठी पाठी दिसणाऱ्या या संसदेतील हे बोलके चित्र आहे. जेथे ग्राम संसदेमध्ये शौचालयाचा वापर केला जात नाही तर तेथील लोक खरंच शौचालयाचा वापर करतात का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. स्वागत. आपण सध्या आलोय पिरबावडाच्या कशा प्रकारे इथला प्रतीक्षा कक्ष आहे, सोबतच गावातील शौचालय सोडा तर ग्रामपंचायतीची शौचालयाची अवस्था आपण या ठिकाणी बघितली. सर, आपण माजी उपसरपंच आहात, आपल्याला असं का वाटलं की आपण उपसरपंच पदाचा राजीनामा द्यावा? मी गेल्या 2 वर्षापासून इथं ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदावर होतो आणि त्यानंतर मी 3 महिन्यापूर्वी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. गावात भ्रष्टाचार, त्यानंतर कामात अनियमितता आणि पूर्ण बोगस कामं आणि त्याच्यानंतर कुठलीच चौकशी अद्याप झालेली नाही आहे. मी 5 मे 2019 पासून मी पाठपुरावा करतोय पण अद्याप कुठलीच चौकशी झाली नाही. मी तक्रारी केल्या, सर्व गोष्टी केल्या पण तुम्ही कुठल्या गोष्टीची चौकशी झाली नाही म्हणतात, ते पूर्ण प्रकरण काय? गावामध्ये गटार बांधकाम असेल, नाली बांधकाम, त्याच्यानंतर हौदाचं बांधकाम असेल आणि असे इतर बरेचसे वॉल कंपाऊंडचं काम आहे, अजून इतर बरेचसे काम आहेत पण त्या कामांची मी सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी यासाठी मी पाठपुरावा करतोय पण अद्याप कुठलाच पाठपुराव्याला यश आलेलं नाही. आणि संबंधित गटविकास अधिकारी असेल, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, यांनी पाठीशी घालण्याचं काम सरळ सरळ करतायत आणि सरळ दुर्लक्ष करतायत आणि भ्रष्टाचाराला वाव देत आहेत. एकीकडे आपण भ्रष्टाचार मुक्त करण्याचं म्हणतोय आणि इथं भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना पाठीशी घातले जाते, त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळं ते
गावामध्ये सर्रास भ्रष्टाचार इतका वाढलाय की त्याला विचारता सोय नाही आणि गावामध्ये भ्रष्टाचार खूप झालेला आहे. आपल्या सोबत पिरबावडा गावातील ग्रामस्थ आहेत ज्यांनी स्वतःच्या निधीतून स्वखर्चातून शौचालय बांधले, मात्र शासनाने कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहनपर मानधन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलं नाही. ग्रामपंचायतीमध्ये ते मानधन आले असल्याची चर्चा आहे, जाणून घेऊया त्या गृहस्थांकडूनच. वामन धनाजी दाभाडे पिरवाडे इथे ग्राम हे आपलं रहिवासी आहे पिरवाड्याची. 7-8 महिने झाले मी ते प्रस्ताव शौचालयाचा प्रस्ताव दाखल केला. ते पैसे इथे येल होते ग्रामसेवक म्हणे पैसे येले पण तुमचे देऊ शकत नाही म्हणे. ते म्हणे अजून चालू नाही झाले म्हणे पैसे आले नाही म्हणे तुमचे इकडं. ज्यांनी शौचालय घरी बांधलं त्यांचंही निधी त्यांना मिळालं नाही असे कित्येक तरी गावकरी या गावामध्ये आपल्याला मिळतील. सर काय झालंय तुमच्या बाबतीत? मी शौचालय बांधलं मॅडम माझ्या आईचं आणि त्याबद्दल मी ग्रामसेवकला पण पहिल्यांदा एक ग्रामसेवक होऊन गेले त्यांची बदली झाली. त्याच्यानंतर दुसरे ग्रामसेवक मॅडम आल्या त्या म्हणल्या की मी फोटो बघते करते माझं शौचालय ग्रामपंचायत पासून जास्तीत जास्त 100 फूट अंतरावर आहे माझं ग्राम माझं शौचालय. तर ते अद्याप पाहायला आले नाही आणि मला त्याचा निधी पण नाही. इथं आलो की ते म्हणतात की निधी नाही आहे, शासनानं निधी नाही पाठवला, असं नाही केलं तसं नाही केलं आणि वरच्यावर ते उत्तर देऊन सनीन त्याचं चल ढकल करून टाकतात. सध्या ग्रामीण जीवनाचा आढावा घेत त्यांच्या समस्येचा आढावा घेत आपण पिरबावडा या परिसरामध्ये पोहोचलो आणि सध्या आपण पिरबावडा ग्रामीण संसदेच्या बाहेर उभे आहेत आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे गवत या ठिकाणी उगले आणि या ठिकाणी पंचायतीच्या इथेच आपल्याला हगणदारी मुक्तचा मोठा बोर्ड लावलेला दिसतो. मात्र सध्या उभा असताना सुद्धा या परिसरामध्ये दुर्गंधी येत आहे, वास येत आहे. पिरबावडा येथील ग्राम संसद नेहमीच भ्रष्टाचाराच्या विषयाने नेहमीच चर्चेत आली आहे. विविध भ्रष्टाचाराचे आरोप इथे झालेले आहेत, इथल्या कार्यकारी मंडळावर झालेले आहेत आणि यामुळेच इथल्या पिरबावड्यामधील जे ग्रामस्थ आहेत ते अतिशय या राजकारणाला किंवा होणाऱ्या भ्रष्टाचाराला वैतागलेले दिसून येतात. आणि नेमकी त्यांची सध्या परिस्थिती कशी आहे ते आपण त्यांच्यामध्ये जाऊन जाणून घेऊया. हमको 35 साल हो गया. पंडित बोले कि निकालो करके तो वो कुछ निकाल रही नहीं. बोले ग्राम सेवक ने आ रही वो कुछ आ रही नहीं, निकाल रही नहीं कुछ भी नहीं. हम बार बार थक. आपको क्या क्या तकलीफ होती है? हमको ये सब मच्छर काट रहे, बीमारी हो रही है, फिर अब पानी का प्रॉब्लम, यहाँ पीने का पानी है यहाँ. और उनको बोल रहे की भाई सुधर नु करो, यहाँ करो तो नहीं कर रहे. अच्छा, ये नाला कहाँ पे जाता है? फिर शमशान भूमि के आगे नाले में. और वो पानी बाहर चला जाता है या यहीं पे रहता है? नहीं चल जाता ना तो जा रहा नहीं ना, अब जा रहा नहीं ना, इसलिए फिर जा रहा नहीं ना. पहले जा रहा था. हाँ, अब नहीं जा रहा. बना जब से 4 महीने हो गए इसको, उरस के पास बनाए. मतलब जब नाली नहीं बनाई थी तब अच्छे से चल रहा था? जब जा रहा था, अभी नाली बनाए जब से नहीं जा रहा. बनाई हुई थी तो बरोबर पानी जाता था, अभी नाली बना के भी पानी नहीं जा रहा. हम बार बार मान रहे उनके सामने भैया देखो पानी के पास गंदगी है, पानी के पास गंदगी है, इसको सॉल्व करो, नहीं कर रहे. ऐसा होता है या ठिकाणी ते पाणी पिता आणि बघू शकता की एकाही नळाला या ठिकाणी तुटती नाहीये. जे पाण्याची वेस्टेज होती त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही असा इथल्या प्रकारचा कारभार सुरू आहे. स्वतः ग्रामस्थच यासाठी पुढाकार घेत. आताच या वस्तीमध्ये या झोपडपट्टीमध्ये आपल्या सोबत या ठिकाणी आशा वर्कर आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रातले अधिकारी आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून एकदा ड्राय ड्रे अर्थातच कोरडा दिवस लोकांनी पाळावा यासाठी ते येतात, त्याच्या नोंदणी करून घेऊन जातात. आता त्यांचं म्हणणं कितपत खरं आहे, त्यांचं सांगितलेला रिपोर्ट किती खरं आहे आणि इथल्या ग्रामस्थांचं यावर काय म्हणणं आहे हे आपण बघूयात. तुम्ही आठवड्यातून कुठल्या दिवशी इथे येतात? ते दर शनिवारी. दर शनिवारी येतात तुम्ही सगळी येतात? हो. अच्छा, आमची जर कधी मीटिंग जर असली तर मग आशा वर्कर बघून घेऊ. आणि तुमचा कधीच खारडा पडत नाही का? पडतो नाही का? अर्धा घरी नसल्यास, कामाला गेल्यास, काही अडचण असल्यास नाही सांगत. चला आपण इथले आपले ग्रामस्थ पण आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुमच्याकडे दर शनिवारी इथे
चेक करण्यासाठी आशा ताई असेल यावर करतात ना नाली दवा दालने आला आता ना कोई आता ना क्या आता उनका कहना है कि प्रशासन दर मतलब दर शनिवार को आते हाँ। तो नहीं आते दर शनिवार को नहीं आते और जब वो आते हैं तब क्या करते हैं आने के बाद तो देखिस नहीं हमने कब आते हैं कब जाते तो मतलब आपसे बात नहीं करते वो आए हमने देखे नहीं झूठ क्यों बोलेंगे अल्लाह से नहीं डरना तो बंदे से क्या डरना है हम आते नहीं शनिवार को शनिवार नहीं मिले भाई मैडम तुम वहाँ मिलते है तुम्हें को हाँ वो मिलते जो बात है वो मिलते जब हाँ हाँ वैसे चक्कर मारते तो मालूम है ये कोड़ा दिन नहीं मालूम था ये कोड़ा दिन आप बोल रहे हम जो सही तो वो जब आते हैं तो उन्होंने आपको कोड़े डे ड्राई डे के बारे में क्या कुछ बताया नहीं बताया नहीं यू आते हैं तो क्या देख के जाते हैं घर का कुछ पूछते होगे ना सवाल पूछिस नहीं ना हमको हमको कोई नहीं आता साल में एक हजार आता है यहाँ कोई हे जे होत आहे ना दलित वस्ती मध्ये हॅलो आता याला एक वर्ष आलं याला बांधून सहा पाच महिन्यांनी झाले एक वर्ष होऊन याला पाणी नाही काहीच नाही आता याला खर्च किती आले 3 लाख रुपये आता एवढं धावत आहे काय हो हे 3 लाख रुपयामध्ये एवढा होत होतो का एवढा मग मोठ्या कोळपाचे तर घर होत तर खर्च आणि सध्या याला पाणी नाही आता बनवून ठेवले पुरा हौद बनवले याला पाणी नाही सध्या खराब म्हणजे खराब आहे हो हे पूर्ण खराब झालेलं आहे तुम्ही पाहून घ्या पुरा इकडून तिकडून सगळीकडून पाहून घ्या इथे चौकशी करायला पाणी नाही परत ते अंकल बोलतील आणि हे ग्रामस्थ अक्षरशः तापलेले दिसून येतात इथल्या प्रशासनावर आणि त्यांच्या कारभारावर त्यांच्या मनामध्ये जाणून घेऊया नेमकं काय काय त्यांना सहन करावं लागतंय पडलेलं आहे खूप साऱ्या पिकांचंही नुकसान झालं सोबत पेन तुम्हाला पाणी आहे सध्या पण नेहमी नेहमी कसं असतं गावाला पाणी चार दोन भांडे बांधले की केला नळ बंद सगळीकडे कमऱ्याला एवढं गवत झालंय काँग्रेस झालंय या ठिकाणी तर याच्यामध्ये फवारणी कुठे केली ग्रामपंचायतीला घेर सांगायचं रिकाम तुम्ही पहिले झोडपाला करून तुमच्या साध्या सोप्यासाठी आणला मी इकडे प्रश्न दुसरा आहे प्रश्न बाजरीचे झाली सरकारकडून तुम्हाला काही मदत मिळाली का तुमची 3 लाख खर्च करून तुमच्यासाठी तुम्हाला पाणी मिळावं म्हणून इथल्या लोकांनी हौद बांधला पण या हौदाचा प्रत्यक्षात तुम्हाला काही फायदा होतो काहीच फायदा नाही फायदा झालाच नाही आम्हाला यंदा पाणी पडला पाणी झालं मग आता कुठं पाणी एवढा प्रयत्न मान्यता पण दिली नव्हती तेव्हा तुम्ही कोणता गेला तर ते म्हणजे आम्ही केस करू तुमच्या धमकी देतो धमकीचा हे देतात जायचं आणि त्यांनी ते कतार ग्रामसेवक त्यांनी बदली करून चालले गेलं
पूर्ण बजेट त्यांचं काय काय लपडे केले आणि ते बादमध्ये इथला सांगितलं आम्ही एमबी दाखव एमबी दाखल नाही आम्हाला काही दाखल नाही कामाचं कोणत्याच कामाचं नाही जा तुम्हाला कुठे जायचं होतं जा काय करायचं करून घ्या इथला कार्यकारी मंडळ आला वास्तवतेची जाण करून देण्याचा प्रयत्न येथील सदस्यांनी आणि इथल्या ग्रामस्थांनी केला मात्र कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही हेच यावरून दिसून येत आहे पण तो अद्याप पर्यंत कधी चालू झालेला नाही आणि त्या स्ट्रीट लाईटची दुरावस्था पाहून आणि पूर्ण खराब लाईट बसवलेला आहे आणि तो आपण प्रत्यक्ष पाहत आहे आता 1,30,000 रुपये ग्रामपंचायतच्या 14 वित्त आयोगामधून विड्रॉल केलेले त्या स्ट्रीट लाईटचे आणि तो अद्यापही बंद आहे 5 महिने झाले पण अद्याप तो बंद आहे आणि पूर्ण खराब दर्जाचा तो लाईट बसवलेला आहे त्याला फाउंडेशन बनवलं नाही काहीच नाही लाईट पूर्ण बंद आहे तो अजूनही पुलंदर तालुक्यातील ग्रामवासियांचे जीवन बघत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे दिवसा सुरू असणारे खांबावरील लाईट जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाची परिस्थिती बघण्यासाठी आलो तेव्हा आजूबाजूचे अनेक गाव गिरसावळी मारसावळी वडोदबाजार पिरबावडा अशा अनेक गावांमध्ये आम्ही गेलो आणि त्या सर्व गावांमध्ये आम्हाला एक चित्र सारखंच दिसलं ते म्हणजे दिवसा सुरू असणारे खांबावरील लाईट अनेक गावातील रस्त्यावरील लाईटचे दिवे अखंड जळत असतात मात्र शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी रात्रीचीच लाईट सोडली जात म्हणून तिने दिवसा वीज वाया घालून आम्हाला रात्रीच्या अंधारात पाणी भरायला का पाठवतात असा प्रश्न ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित केलाय